नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी झटपट आणि चविष्ट अशी कढी करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। कढी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या ताक घेतलेला आहे। आपण आता ह्या ताकामध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड करणार आहोत। हे बेसन पीठ ताकात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या राहता कामा नये। इथे मी बेसन पीठ ताकात व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता कढीला फोडणी देऊ। कढी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे, त्यात आपण 1 पळी तेल टाकू। तेल चांगलं तापलं की त्यात 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं। जिरं मोहरी तेलात चांगली तडतडू द्यायची आहे। त्यानंतर 1/2 चमचा हिंग आणि 7-8 पानं कढीपत्त्याचे। हे सगळे जिन्नस तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे मी 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून। हिरव्या मिरच्या आणि लसूण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। मी इथे हिरवी मिरची आणि लसूण बारीक कापून टाकलेला आहे। जर तुमच्याकडे असं कापून आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरमधनं ग्राइंड करून टाकला तरीही चालेल। हिरवी मिरची आणि लसूण तेलात चांगल्या परतल्यानंतर आपण आता यात 1/2 चमचा हळद टाकू। हळदही तेलात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आपण आता यात बेसन पीठ टाकून जे ताक बनवून घेतलेलं होतं ते ॲड करू। ताक ॲड करून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। तुम्हाला ही कढी किती पातळ हवी त्या हिशोबाने यात अजून पाणी ॲड केलं तरीही चालेल। आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आता आपल्याला ही कढी मधून मधून ढवळत 5 मिनिटांसाठी कमी गॅसच्या फ्लेमवर शिजू द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे कढीला चांगली उकळी आलेली आहे। साधारण 5 मिनिटं मी ही कढी चांगली शिजवून घेतलेली आहे। कढीला घट्टपणाही मस्त आलेला आहे। आपण आता यात कोथिंबीर ॲड करू। कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। रेडी झाली आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने कढी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।